यानंतर मुनी मुनी महामुनी शाक्यमुनी साधो हे गाथा म्हटली जाते. प्राचीन काळापासून बुद्धासाठी या गाथेद्वारे स्मरण केले जायचे. या गाथेचा अर्थ आपण असा करू की बुद्धासारखे कोणीही श्रेष्ठ नाही, म्हणून आपण त्यांना महामुनी म्हणतो. शाक्य कुलात जन्माला येऊन ते मानसिक अवस्थेच्या उच्चतम शिखरावर पोहोचले, त्यांचे आपण गुणगान करतो. यानंतर ओम मणी पद्मे हू ही सुद्धा एक गाथा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गाथा नेहमी म्हणायचे. बौद्ध जगतात विख्यात असलेली ही गाथा आहे. याचा आशय असा आहे की ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्ये निर्माण होऊन पाण्याच्या वरती उमलतं, त्याप्रमाणे बुद्ध पुरुष असतात. ते विधायक मानसिकदृष्ट्या पूर्ण विकसित असतात. बुद्धाप्रमाणे आपण सुद्धा असे विकसित होऊ शकतो असे बुद्ध ग्वाही देतात. त्याप्रमाणे माझेही प्रयत्न बुद्धत्व प्राप्त करण्याकरिता असावेत. मी सुद्धा बुद्धाप्रमाणे व्हावं असा यामागचा आशय आहे. Oh, my God.
शेवटी सपे सत्ता सुखी होतो ही गाथा असेल. या गाथेचा अर्थ आहे की या पृथ्वी तलावर जेवढेही जीव आहेत, जेवढेही सजीव सत्व आहेत, त्या सगळ्यांचे कुशल मंगल हो, ते सगळे सुखी हो, त्यांचे कल्याण हो. आणि ही गाथा मला असं वाटते की मुलांच्या सोबतच ऑडियन्सनी सुद्धा गायला हवी अशी माझी अपेक्षा आहे. आणि ही गाथा सर्वांकरिताच आहे. कल्याण हो ही जी भावना आहे, हीच भावना बुद्ध महोत्सवाच्या केंद्रस्थानी आहे. तेव्हा त्यांच्या अनुरूप आम्ही हे सगळं करत असतो. आमची सर्वांची आपणा सगळ्यांची एकमेकासोबत मैत्री विकसित हो, याच मैत्रीने आपला विकास होणार आहे. या तर याची मुसल्यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांचे कौतुक करूया.